कॉस्मेटिक व कटलरीच्या होलसेल दुकानाला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान. चांदवड आठवडे बाजार जवळील अहिल्यादेवी कॉलनीच्या प्रारंभी लक्ष्मी होम समोरील कॉस्मेटिक व कटलरीच्या होलसेल दुकानाला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सोमा टोलवेजच्या अग्निशामक बंब दाखल होऊन आग आटोक्यात आणली. आग कशी लागली समजू शकले नाही. सोमवारचा दिवस असल्याने बाजार तळाच्या प्रारंभीच या दुकानास आग लागल्याने प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती. यावेळी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व संपूर्ण कर्मचारी व सोमा टोलवेजचे संतोष सांबळे, सुखदेव आहेर, राहुल ठाकरे, ज्ञानेश्वर थोमसे या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली. कॉस्मेटिक प्रॉडक्ट दुकान असल्याने आगीचे रुद्ररूप धारण केले होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी संजय जाधव, चांदवड.